कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलचा संघ विजेता ठरला तर छत्रपती शाहू विद्यालय संघाला उपविजेतेपद मिळालं मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत विवेकानंद ज्युनियर कॉलेज संघ विजेता ठरला तर उषाराजे हायस्कूलला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेअंतर्गत सतरा वर्षाखालील गटात अंतिम सामना खेळवण्यात आला महाराष्ट्र हायस्कूल आणि छत्रपती शाहू विद्यालय या संघात लढत झाली महाराष्ट्र हायस्कूलनं पाच शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवत या स्पर्धेवर नाव कोरलं मुलींच्या सतरा वर्षाखालील गटात विवेकानंद ज्युनियर कॉलेज आणि उषाराझे हायस्कूल यांच्यात अंतिम सामना झाला त्यामध्ये विवेकानंद कॉलेजनं दोन शून्य गोल फरकानं विजय मिळवत अजिंक्यपद पटकावलंय पत मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या आदित्य कल्लोळी याला सर्वोत्कृष्ट खेळाडू तर शाहू विद्यालयाच्या प्रती गायकवाडला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले मुलींच्या गटात विवेकानंदच्या निदा सतारमेकरला उत्कृष्ट खेळाडू तर उषा राजेच्या वैभवी कानडेला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू निखिल कदम तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण केएसएचे राजेंद्र दळवी अमर सासने निरीक्षक सचिन पांडव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना गौरवण्यात आले